हेलो फ्रेंड्स, यू आर वॉचिंग दिस इन सब हायर एथिक्स साइंस। देखिए बच्चों, हमने जो आपडेमन की सीरीज स्टार्ट की थी उसमें हमारा फर्स्ट लेक्चर दैट इज जो जीरो वाला था उसमें हमने क्या क्या पढ़ना है ये देख के, इस लेक्चर में हमने फर्स्ट टॉपिक हमारा चालू करेंगे दैट इज द नाइन रीजन्स ऑफ एब्डोमेन। इस टॉपिक को बहुत ईजी वे में आपको पढ़ाऊंगा। चलिए शुरू कर दें। टॉपिकला खूप सुंदर वे मध्ये शिकूया आपण। याचे नोट्स पण खूप सुंदर असणार, कलरफुल हँड रिटन नोट्स असणार। त्याच्यासोबत ह्या आकृतीवर पण सांगतो की काय आकृतीवर नका जाऊ, आकृतीवर नका जाऊ माझ्या, पण माझ्या भावनेवर जाऊ, कॉन्सेप्टवर जा। चल तर फर्स्ट एक पॉइंट आहे, फर्स्ट पॉइंट नाईन रिजन्स ऑफ ॲब्डोमेन म्हणजे फर्स्ट पॉइंट आता दॅट इज इंट्रोडक्शन। सबसे पहिले हे नाईन रिजन्स का बनले, ॲब्डोमेनचे नाईन रिजन्स का बनले तुम्हाला सांगतो की बिकॉज ॲब्डोमेन इज द लार्जेस्ट कॅव्हिटी इन ह्युमन बॉडी। ऑब्व्हियसली आपलं जे ॲब्डोमेन, आपलं पूर्ण ॲब्डोमेन म्हणजे जे मॉडेल दाखवला तुम्हाला त्या मॉडेलमध्ये पूर्ण ॲब्डोमेन इज द लार्जेस्ट कॅव्हिटी। सो जे ॲब्डोमेन आहे ते खूप मोठी कॅव्हिटी आहे म्हणून त्याला म्हटलं जातं लार्जेस्ट कॅव्हिटी इन ह्युमन बॉडी। ओके, इट इज द लार्जेस्ट कॅव्हिटी। ओके, फर्स्ट ॲस्पेक्ट कळाला की ही खूप जास्त लार्जेस्ट कॅव्हिटी, बट फॉर विच रिझन ही डिवाइड झाली। सबसे पहिले बघा, ज्यावेळेस ॲब्डोमेनचे नाईन रिजन्स बनता त्यावेळेस प्रत्येक त्यावेळेस आपल्याला कळतं, देन वी कॅन अंडरस्टँड की प्रत्येक रिजनमध्ये हा विसेरा येऊ शकतो, देन ह्या रिजनमध्ये हे ऑर्गन येऊ शकता, त्याच्यासाठी आपण ॲब्डोमेनचे नाईन रिजन्स केलेले आहेत। पण हां, म्हणजे की फॉर एक्झाम्पल स्टमकला कुठे आहे, स्टमकला कुठे हटाय अरेंज करायचं, कुठे लावायचं, तर ह्या रिजनमध्ये, ह्या पार्टमध्ये। म्हणजे हे कशावरून कळालं? बाय दी नाईन रिजन्स ऑफ ॲब्डोमेन, म्हणजे फॉर लोकेशन ऑफ विसेरा। याच्यासाठी काय येईल? फॉर लोकेशन ऑफ विसेरा। विसेरा म्हणजे डिफरंट ऑर्गन्स, त्यांचं लोकेशन काढायसाठी। ओके बच्चा, आता प्लेन फॉर्म्ड बट दे हाऊ, मग त्यांचे प्लेन्स फॉर्म्ड मी सांगतो। हां आता पहा, हा ॲब्डोमेन आहे, ह्या ॲब्डोमेनमध्ये नाईन रिजन्स बनवायसाठी आपल्याला काहीतरी प्रतल बनवावं लागेल ना। म्हणजे उदाहरण देतो मी तुम्हाला, एक एक्झाम्पल देता। समजा एक स्क्वेअर आहे, ठीक आहे, एक स्क्वेअर आहे, तुम्ही फोर भाग करायचे, तुम्ही काय कराल? एक प्लेन, सॉरी, हां, एक प्लेन असा हॉरिझॉन्टल ड्रॉ कराल आणि एक प्लेन असा व्हर्टिकल ड्रॉ कराल, झाले इक्वल फोर पार्ट्स। मग ह्या ठिकाणी तुम्हाला बेसिस तर कळाला ना, तुम्ही काय केलं? ही स्क्वेअर होता, ह्या स्क्वेअरची तुम्ही काय केलं? स्केल, तुम्ही काय केलं? हे स्क्वेअर होता, ह्या स्क्वेअरची एवढी लाईन किती बाई 5 सेंटीमीटर, अच्छा 5 इक्वल करायचे, 5 अर्धे करा 2.5। मग तुम्ही काय केलं? 2.5 इथं एक सेगमेंट मारला, इथं पण काय केलं? 2.5 इथं एक सेगमेंट मारला, सेम, अरे इथं पण 5 आहे, 2.5 इथं सेगमेंट, इथं 2.5 सेगमेंट, मग लाईन मारून घेतली। अशा पद्धतीनं तुम्ही इक्वल 4 पार्ट्स केले। बट तसं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये नाही आहे ना। ह्युमन बॉडीमध्ये आपण कोणताही सेगमेंट मेजर करू, अरे हा 10 सेंटीमीटरचा इथे इक्वल, नो, असं होत नसतं। काहीतरी एक पोझिशन असते, काहीतरी एक अस्पेक्ट असतो, पॉईंट असतो, ज्याच्याद्वारे प्लेन्स फॉर्म होत असतात। आता या ठिकाणी कोणते अस्पेक्ट आहेत सांगतो। द फर्स्ट ॲस्पेक्ट, हे बघा, मी यांना एक्सप्लेन करतो। हे जे दिसते आहे ना तुम्हाला, हे क्लाविकल बोन आहे, हे तुमचा पूर्ण स्टर्नम आहे, ही स्टर्नमची जी पॉईंट प्रोसेस आहे। ओके, हा काय, ही जी असते ना, ही कोस्टल मार्जिन असते, याला म्हटलं जातं दिस इज दी कोस्टल मार्जिन। ही जी आहे ना, ही कोस्टल मार्जिन। कोस्टल मार्जिन याचा अर्थ, या ठिकाणी तुमचे जे रिबकेजचे व्हर्टिब्राज असतात ते असतात, दिस इज अ कोस्टल मार्जिन। ओके, मग या ठिकाणी पुढे, म्हणजे हा समजा हा नाईन्थ सर्वायकल, नाईन्थ व्हर्टिब्रा, सो नाही त्यांना टेन्थ, इलेवन ट्वेल्थ फ्लोटिंग व्हर्टिब्राज आहे, सो नाईन, अशा पद्धतीने राहतात, ठीक आहे। हे काय, दिस इज युअर प्युबिक बोन, प्युबिक बोन, हा बोन आहे प्युबिक बोन। ही काय लाल लाल, हां, दोन प्युबिक बोनला जॉईन करण्यासाठी कोण असो? प्युबिक सिम्फायसिस मसल, करेक्ट बच्चा, ही तुमची प्युबिक सिम्फायसिस मसल, सिम्फायसिस मसल, प्युबिक सिम्फायसिस मसल। समजा आता हे, हां, ही जी काळी लाईन दिसती का तुम्हाला, ही काळी लाईन म्हणजे तुमचा असतो इंग्वायनल लिगामेंट। काय असतो? इंग्वायनल लिगामेंट, आपला शिकायचं पोरो पॉइंट आहे इंग्वायनल लिगामेंट, हां मास्टर। ओके बच्चा, हा काय, तर हे आहे तुमचा इंग्वायनल लिगामेंट, इंग्वायनल लिगामेंट। ओके बच्चा, इंग्वायनल लिगामेंट, ठीक आहे। आता हा इंग्वायनल लिगामेंट ना कुठं अटॅच आहे पा, हा इंग्वायनल लिगामेंट आहे, ठीक आहे। देखा बच्चा, हे जो इंग्वायनल लिगामेंट आहे आपला, हा इंग्वायनल लिगामेंट इथून ते प्युबिक बोनला अटॅच आहे,
सो एक अपॉइंटला कळालं की एक अपॉइंटला प्यूबिक बोन आहे, लेकिन अदर एंड पे कोण आहे? अदर एंड पे तुमचा इथं हात लावून पाहिजे, इथं कमरेला, इथं यासाठी इथं कट्टाना कट्टाना, ते असतं तुमचं अँटीरियर सुपेरियर इलियाक स्पाइन. प्यूबिक बोनचा आपला जो प्यूबिक बोनचा हा प्यूबिक प्यूबिक बोनला अटॅच आहे. आणि सेकंड आस्पेक्ट या ठिकाणी असतो, हा या ठिकाणी अटॅचमेंट असतो अँटीरियर सुपेरियर इलियाक स्पाइनला, जो पूर्ण हिप बोनचा इलियक पोर्शन असतो, त्याचा एक स्पाईन असतो. ज्यावेळेस आपण ऑस्टिओलॉजीमध्ये शिकू ना, त्यावेळेस तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. हा आहे अँटेरियर सुपेरियर इलियक स्पाइन. काय हा खूप टोकदार असतो. हे इथं इथं कमरेला इथं हात लावा ना, हे टोकदार जे दिसते ना, दिस इज अँटेरियर सुपेरियर इलियक स्पाइन. हे तुमचा अँटेरियर सुपेरियर इलियक स्पाइन आहे. समजलं? इंग्वाइनल लिगामेंट हा अँटेरियर सुपेरियर टू प्यूबिक बोन पर्यंत एक्सटेंड होतो. गुड, व्हेरी गुड बच्चा, समजा. गुड मास्टर, ओके मास्टर. मग आता आपल्याला प्लेन्स फॉर्म करायचे आहेत, की कोणत्या वेद्वारे, कोणत्या आस्पेक्टद्वारे, कोणत्या याच्याद्वारे आपल्याला प्लेन्स फॉर्म होणार. ठीक आहे बच्चा, पण ते प्लेन्स फॉर्म होण्याच्या आधी पहिल्यांदा प्लेनचे प्रकार जाणून घ्या, प्रकार जाणून घ्या. देखिए बच्चा, सबसे पहिले जसं आपण मी म्हणलो की स्क्वेअरला डिवाइड करायसाठी एक हॉरिझॉन्टल झालता, एक व्हर्टिकल प्लेन झालता, सेम इथं सुद्धा इथं दोन प्लेन फॉर्म होता. एक हॉरिझॉन्टल प्लेन फॉर्म होतो आणि एक व्हर्टिकल उभा प्लेन फॉर्म होतो. एक हॉरिझॉन्टल प्लेन, एक व्हर्टिकल प्लेन. ठीक आहे, आता ह्या हॉरिझॉन्टल प्लेन एकूण दोन असतात. कितने हे हॉरिझॉन्टल प्लेन? टोटल हॉरिझॉन्टल प्लेन दो है, टोटल व्हर्टिकल प्लेन दो है. वही तभी तो हमारे नाइन रीजन्स बनेंगे ना. बघा आता आता, ठीक आहे, हॉरिझॉन्टल प्लेन दोन आहेत, व्हर्टिकल प्लेन दोन आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे आशे, व्हर्टिकल म्हणजे उभे. तर असे प्लेन दोन आहेत, तर त्यामध्ये त्यांचं नाव पहिले जाण लिजे. उसका फर्स्ट पहिले का नेम आहे ट्रान्सपायरॉलिक प्लेन, पायरॉलिक पायरॉलिक प्लेन अँड ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन, ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन, ट्रान्सपायरॉलिक प्लेन अँड ट्रान्स ट्युबरक्युलर. नाम समज लिजे, कसे तयार होतात तिथे सांगतो. व्हर्टिकलचे सुद्धा दोन, याचे इझी आहे. राईट व्हर्टिक्युलर प्लेन, राईट व्हर्टिक्युलर प्लेन अँड लेफ्ट व्हर्टिक्युलर प्लेन. समजा बच्ची? ओके मास्टर. हॉरिझॉन्टलचे दोन, व्हर्टिकलचे दोन. राईट हॉरी व्हर्टिकल अँड लेफ्ट व्हर्टिकल हॉरिझॉन्टल के ट्रान्सपायरॉलिक ट्रान्सट्युबरक्युलर. आता बघा, देखा बच्चा, आता हे प्लेन पहिले देखेंगे हॉरिझॉन्टल प्लेन बनते कैसे है इसमें. ओके बच्चा, फर्स्ट इज अ ट्रान्सपायरॉलिक प्लेन. देखा बच्चा, फर्स्ट देखिए, ये हमारी कोस्टल मार्जिन है, कोस्टल मार्जिन है. कोस्टल मार्जिन का ये ट्रान्सपायरॉलिक प्लेन बनाने के लिए हमें ये जो होती है ना, ये होती है, यहाँ पे होती है, यहाँ पे होती है. दिस इज द नाइन्थ वर्टिब्रा, ये होती है नाइन्थ वर्टिब्रा. फिर उसके बाद टेंथ, उसके बाद टेंथ, ये एलेवेंथ और ये ट्वेल्थ. एलेवेंथ ट्वेल्थ तो फ्लोटिंग रिब्स होती है, नाइन्थ टेंथ अटैच टू ज़िपॉइड प्रोसेस, एलेवेंथ ट्वेल्थ फ्लोटिंग रिब्स. ओके, सो ये जो नाइन्थ वर्टिब्रा है यहाँ पे सेम. सो होता ऐसा है ना बच्चे, हे बघा, हे नाइन्थ वर्टिब्रा, हे नाइन्थ वर्टिब्रा म्हणजे हा अटागा अटाका हटा आडा प्लेन साडेचा. हां, आता काय होतं, आपला प्लेन हा नाइन्थ वर्टिब्रामच्या रिबमधून, म्हणजे नाइन्थ जो पॉईंट होतो कोस्टल मार्जिनवर नाइन्थ रिबचा, तिथनं पास होतो. राईट, हा असा पास होतो, असा पास होतो आणि सेम दोन्ही साईडला. ठीक आहे बच्चा, पास झाला. ओके, हां, आता हा इथे एक पास होतो. दिस इज द, आता बघा, हा कुठनं गेला, नाइन्थ कोस्टल, नाइन्थ कोस्टल मार्जिनवर जो नाइन्थ वर्टिब्रा राहतो त्याच्यावरनं पास झाला आणि तिकडच्या साईडला एक पॉईंट सेम होता. पण यांनी काय केलं, या ठिकाणी आपला स्टमक आला. आपला जो स्टमक होता ना, या ठिकाणी झालं असं ना, स्टमक आहे, स्टमक स्टमक आला आणि स्टमक हा स्टमक आला आपला आणि स्टमकचे रिजन्स माहीत ना, फंडस बॉडी पायलॉरस असं राहतं. तर ह्या प्लेननं काय केलं, आपल्या स्टमकचा आपल्या स्टमकचा ह्या प्लेननं पायलॉरस रिजन सेक्टन केला, ट्रान्सफर. हा जो आहे ना अँट्रमन कॅनाल, हा रिजन, हा पायलॉरस रिजन आहे. तर ह्या ज्या प्लेन जो होता ट्रान्सपायरॉलिक प्लेननं, ह्या प्लेननं आपल्या स्टमकचं पायलॉरिक पायलॉरस पार्टला छेदलं.
म्हणून त्या प्लेनला नाव पडलं ट्रान्स पैलॉरिक प्लेन. या ठिकाणी आकृती म्हणून एवढं ॲक्युरेट नाही राहू शकत स्टमकचं तेवढाच पाठ, बट या ठिकाणी नावात समजून घ्या की यानं काय कोणाला छेदलं, याने छेदलं आपल्या स्टमकच्या पैलॉरिक रिजन को, स्टमक के पैलॉरिक पार्ट को, पैलॉरिक पार्ट समजा याला छेदलं. ओके ओके बच्चा, तर हा एक प्लेन तयार झाला हॉरिझॉन्टल, व्हेरी गुड. सेकंड इज अ ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन नावाचा. जे बच्चा देखील अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन हा एक ट्युबरक्युले आणि इथे पण अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन, तर सिम्पली या दोघांना छेदतो. सो दिस इज अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन, दिस इज अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन, यांना जो छेदतो. सो दॅट इज अ ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन. पैलॉरस रिजनला जो छेदतो तो आहे ट्रान्स पैलॉरिक प्लेन, पण तो स्टार्ट होतो नाइन्थ टीप ऑफ नाइन्थ कोस्टल कार्टिलेज, टीप ऑफ नाइन्थ कोस्टल कार्टिलेज स्टार्ट होता. समझा स्टमक के कौन से रीजन ट्रांस पैलॉरिक एंड ट्रांस ट्यूबरिकुलर प्लेन. ओके बच्ची, अब वर्टिकल प्लेन. वर्टिकल प्लेन कसे तयार होता मस्त सांगतो सांगतो. बघ सिंपल पॉइंट आहे, हा आपले हॉरिझॉन्टल तयार झाले, आता आपण को करणे की वर्टिकल प्लेन तयार. देख वर्टिकल प्लेन तयार करायसाठी तुम्हाला क्लॅविकलची गरज लागेल आणि तुम्हाला इंग्वाइनल लिगामेंटची गरज लागेल. अच्छा मास्टर बघा, बरं ही आहे क्लॅविकल. क्लॅविकलला एकदम सेंटरमध्ये, म्हणजे जेवढ्या सेंटीमीटरचा क्लॅविकल आहे त्याच्या एकदम सेंटरचा पॉईंट घ्यायचा. घेतला मास्टर, ह्या पॉईंटला म्हणता मिड क्लॅविक्युलर पॉईंट. काय म्हणता? मिड क्लॅविक्युलर पॉईंट. अच्छा आता हा पॉइंट पासन ही काय इंग्वाइनल लिगामेंट आहे. आता पोरं पहा, आता पोरं चूक काय करता शिकवताना म्हणा किंवा घेताना म्हणा, ते काय करता ह्या इंग्वाइनल लाईनचा मिड पॉइंट घेतात ना. इट इज रॉंग बच्चा, इट इज व्हेरी रॉंग. बघा दोन आस्पेक्ट असतात, ठीक आहे, हे खूप चुकीचं आहे. बघा मी दोन एक दोन वाक्य लिहितो, मी तुम्हाला याचा तर फरक सांगायचा. हे बघा, मिड इंग्वाइनल पॉइंट आणि मिड पॉइंट ऑफ इंग्वाइनल लिगामेंट, मिड पॉइंट ऑफ इंग्वाइनल लिगामेंट, तर कोणता करेक्ट आहे? ओय मास्टर काय कन्फ्युजन केलं, मिड पॉइंट मिड इंग्वाइनल पॉइंट आणि मिड पॉइंट ऑफ इंग्वाइनल लिगामेंट. देखा बच्चा आता पूर्ण बघा, हा जो असतो ना ट्युबरकल पासून अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन पासून प्युबिक बोन पर्यंत हा पूर्ण आहे लिगामेंट. जर याचा मिड पॉइंट घेतला तू, म्हणजे फक्त लिगामेंटचा, अँटेरियर सुपेरियर पासून ते प्युबिक बोन पर्यंत जेवढा लिगामेंट आहे त्याचा जर मिड पॉइंट घेतला तू, तर तो येतो मिड पॉइंट ऑफ इंग्वाइनल लिगामेंट. समजा? ओके, पण हे अंतर इथे घ्यायचं नसतं. हां आता बघ पोरो, आता हे कोणतं अंतर आहे मग सर? मिड इंग्वाइनल पॉइंट. देखा बच्चा, अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन पासनं हा आहे प्युबिक सिम्फायसिस एवढं अंतर दिसतो. प्युबिक सिम्फायसिस मसल, प्युबिक सिम्फायसिस मसल म्हणजे की जी प्युबिक बोनला जॉईंट करते वो रहती है प्युबिक सिम्फायसिस मसल. अँटेरियर सुपेरियर से प्युबिक सिम्फायसिस के बीच में जितना अंतर है, अँटेरियर सुपेरियर पासनं प्युबिक सिम्फायसिस ह्या अंतराचा जेवढा मिड पॉइंट येईल, ह्या अंतराचा मिड पॉइंट इथे आला, तर ह्या अंतराचा जेवढा मिड पॉइंट येईल तो तुमचा हा मिड पॉइंट घ्यायचा, मिड इंग्वाइनल पॉइंट. त्याला म्हटलं जातं मिड इंग्वाइनल पॉइंट. म्हणजे फक्त इंग्वाइनल लिगामेंटचा मिड पॉइंट घ्यायचा का? नाही, इंग्वाइनल अँटेरियर सुपेरियर से प्युबिक सिम्फायसिस के बीच में जितनी भी लेंथ है उसका हाफ मिड पॉइंट वो जो होता है उसको कहते हैं मिड इंग्वाइनल पॉइंट. और सिर्फ इंग्वाइनल लिगामेंट का अंतर मिड पॉइंट ऑफ इंग्वाइनल लिगामेंट. समझा? आणि सेम इकडं पण, इथून तेवढं यांचा मिड पॉइंट घ्यायचा. समजा याच्या मिड पॉइंट भेटला, याच्या मिड पॉइंट भेटला, याच्या मिड पॉइंट भेटला, चलो फिर मारो रे झालं. ह्यापासनं हा सेगमेंट इथून हा जो असतो हा असा 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 आणि हा सुद्धा हा असा 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 जातो आणि हा असा जातो. आणि ही जी जाते ना कोणती? तुमची वर्टिकल, दॅट इज राईट वर्टिकल अँड लेफ्ट वर्टिकल जी लाईन राहते, राईट वर्टिकल, तर ही जी बनली ना, दिस इज दी राईट वर्टिकल, दिस इज दी राईट वर्टिकल प्लेन अँड दिस इज दी लेफ्ट वर्टिकल
प्लेन, तर हे जो राईट वर्टिकल प्लेन असतो ना हा नाइंथ कोस्टल कार्टिलेज म्हणून जातो. इथे पण नाइंथ कोस्टल कार्टिलेज म्हणून तो मूव होतो जसा आपला हे झालं. ओके बच्चा, सो बघा रिजन्स फॉर्म झाले कुठे मास्टर, हे काय इकडे, हे बघा हा एक रिजन, बघा हे बघा हा एक रिजन, हा एक रिजन, हा एक रिजन, फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ एट्थ अँड नाइन्थ. सो दीज आर नाईन रिजन्स ऑफ ॲबडोमेन जे या ठिकाणी फॉर्म झाले आहेत. पण व्हेरी इम्पॉर्टंट, हा बनायचा नाही, हा हे खूप कन्फ्यूज करतं. सो आपल्याला मिड पॉईंट ऑफ इंग्वायनल घेऊन नाही घ्यायचा, मिड इंग्वायनल पॉईंट घ्यायचा, पण तो कोणता एवढा अंत. म्हणजे बच्चा हे सगळं, दिस इज ऑल अबाउट दी नाईन रिजन्स ऑफ ॲबडोमेन. मग यामध्ये नाईन रिजन्स ऑफ ॲबडोमेन कोणते कोणते, आता आपल्याला फक्त रिजन्स कोणते फॉर्म झाले ते पाहिजे. ते वन टू थ्री नाईन रिले फक्त या ठिकाणी बघा. हा जो रिजन राहतो मधला, दॅट इज अ फिफ्थ रिजन, इसको कहते, इसका नाम याद रखिए, दिस रिजन इज कॉल्ड एज अम्बिलिकल रिजन. इसको क्या कहते, अम्बिलिकल. ओके, अम्बिलिकल का म्हटलं कारण की या ठिकाणी अम्बिलिकल अम्बायलस असतो, अम्बिलिस अम्बायलस म्हणजे तुमची बेंबी या ठिकाणी जो राहते व अम्बिलिकल राहते. ओके, इस रिजन, सॉरी इदवरी झालं, ह्या रिजनमध्ये असतं, हां हे अम्बिलिकल अम्बायलस रिजन असतो. ओके, सो अम्बिलिकल उसके ऊपर का एपिगॅस्ट्रियम, याचं नाव लक्षात आहे, एपिगॅस्ट्रियम, दिस स्टँड्स फॉर एपिगॅस्ट्रियम. हां, गॅस्ट्रियम क्यों बोला, क्योंकि ये स्टमक के गैस्ट्रिक रीजन के ऊपर है, सो एपिगैस्ट्रियम. फिर गैस्ट्रियम रीजन के नीचे हाइपोगैस्ट्रियम, बच्चा हाइपोगैस्ट्रियम. सो एपिगैस्ट्रियम अम्बिलिकल हाइपोगैस्ट्रियम, वेरी गुड. अब देखा एपिगैस्ट्रियम के राइट साइड में हाइपोकॉन्ड्रियम, बट दिस इज राइट हाइपोकॉन्ड्रियम, बच्चा कौन सा, राइट हाइपोकॉन्ड्रियम. दिस इज लेफ्ट हाइपोकॉन्ड्रियम, दिस इज लेफ्ट हाइपोकॉन्ड्रियम. ठीक है, वेरी गुड. राइट रीजन अम्बिलिकल के राइट साइड में जो रीजन फॉर्म होता है, राइट लंबार, राइट लंबार एंड लेफ्ट लंबार. ओके, एंड इसके इधर तैरना, राइट इलियक फोसा, राइट इलियक फोसा एंड लेफ्ट इलियक फोसा, राइट इलियक लेफ्ट इलियक. सो दिस इज द नाइन रीजन्स ऑफ ॲबडोमेन सिंपली. आणि यामध्ये आणखीन काही नाही, हा ये सब समज गया ना बच्चा, ये एंटीरियर रीजन्स में ये होता है. ओके, सो ये जो बन गए ना आपले, दिस इज अ ट्रांस पायलोरिक, दिस इज ट्रान्सट्यूबरिकुलर प्लेन. ओके, सो दिस इज दी ऑल अबाउट दी नाईन रिजन्स ऑफ ॲबडोमेन. खूप इझी होते, हेच महत्त्वाचं राहतं, हे तर कोणी पाठ करून टाकतं. सो कीप शेअरिंग, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू, थँक्यू सो मच.